भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार सध्या पत्रकार परिषद घेत आहेत, थेट जाऊया। मला तर शिवसेनेलाच प्रश्न विचारायचा आहे की कोण कुठे होतं या शर्यतीत तुम्हाला उतरायचं असेल तर मग सांगा ना, तुमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुठे होते सांगा ना, तुमचे त्यावेळेचे जे सन्माननीय नेते होते मनोहर जोशी, लीलाधर ढाके यांचं विमान कुठे भरकटलं होतं, ते 6 डिसेंबरला बाबरी ढाचा तुटण्याच्या आधी पोचले का नंतर पोचले, मनोहरपंत जोशी ते लीलाधर ढाके सगळे ढाचा तुटल्यानंतर का पोचले, आणि म्हणून हे धंदे करू नका। तुमचा फैजाबाद पोलीस स्टेशनमध्ये साधं NC अदखलपात्र गुन्हा जरी असेल ना तरी आम्ही मानू, त्या ठिकाणी तुम्ही अदखलपात्र होतात मिस्टर राऊत, आय रिपीट मिस्टर राऊत, तुम्ही अदखलपात्र आहात, त्यामुळे या भानगडीत पडू नका, तुमचंच तोंड काळं होईल। फडणवीस होते आम्ही सांगतोय, मी होतो, फडणवीस होतो, स्वयंसेवक होते, विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होते, भाजपचे कार्यकर्ते होते, ज्या वेळेला विटांचं पूजन केलं होतं तेव्हा राऊत तुम्ही कुठे होतात, शिवसेनेचे नेते कुठे होते, ज्या वेळेला गंगा पूजन केलं यात्रा निघाली त्यावेळेला तुम्ही गोधड्या ओल्या करत कुठे बसले होतात, प्रश्न एक विचाराल चार तुमच्याकडे येतील, आणि विपर्यासावर लोकांना भ्रमित करता येतं हा तुमचा गैरसमज आहे। आजपर्यंत बाळासाहेबांकडे असलेला सन्मान, भावना आणि हिंदुत्वाची आवश्यकता म्हणून आम्ही अनुशासन पाळलं, राऊतांसाठी अनुशासन पाळणार नाही, संयमाची ऐशी की तैशी। तुम्ही पहिले मनोहर बंधाना विचारा ना, सुंदरसिंग भंडारी बोलले तर कल्याण सिंग ही बोलले, पण आम्ही बोललेलो सोडा हो, अख्खा लिब्रनॅम कमिशन आहे, आता ज्यांच्या मांडीवर तुम्ही गुदगुदल्या घेतात त्या काँग्रेसच्या सरकारचं कमिशन होत, त्यांनी तुमचा अदखलपात्र केला, म्हणजे कॉग्नायझन्स घेतलेलं नाही। शिवसेना राम मंदिर बाबरी मशीद या विषयात नॉन कॉग्नायझेबल आहे, अदखलपात्र आहे, हे जगत सत्य आहे। मग कल्याण सिंग आणि अभिमानाने सरकार न्योछावर केलं, कल्याण सिंगांकडे ट्युशन लावा त्यांच्या परिवाराकडे, त्यांनी राम मंदिरासाठी स्वतःच सरकार न्योछावर केलं, तुम्ही देव देश आणि धर्मासाठी पहिलं मंदिर बाद में सरकार म्हणून पलटी मारली, बेडू कुठं मारणारी शिवसेनेचं संजय राऊत नवीन नेतृत्व आहे, देव देश धर्म गेला कुठे, पहिले मंदिर बाद में सरकार गेलं कुठे, हिम्मत असेल तर कल्याण सिंगांसारखं सरकार निछावर करा आणि सरकार मधून बाहेर पडा। काही नरेटिव सेट करता येत नाही, शिवसेनेचा आजचा कार्यक्रम आयत्या बिळावर नागोबा असा आहे, कुठलंही काही झालं की आमच्यामुळेच झालं त्याला आयत्या बिळावर नागोबा म्हणतात, ते युवराजांपासून विश्वविख्यात प्रवक्त्यांपर्यंत सगळ्यांचे तेच धंदे आहेत। भारतीय जनता पक्ष त्यात होता हे लिबरनॅम कमिशन म्हणत, 30 वर्षाचे खटले म्हणतात, CBI म्हणत, आम्ही तेच उद्धृत करतो आहोत, आम्ही मनगडत करत नाही, एक पात्री प्रयोग आणि स्वमनाचे खेळ हे म्हणजे सामनाचे अग्रलेख आहेत। बघा त्याचं उत्तर मनसे देईल, मी याचं उत्तर देण्याची गरज नाही, पण आमचं नाव घेतलं म्हणून मग आम्ही शिवसेनेला असं म्हणायचं तुमची फाटकी बनिया नाही, हिंदुत्वानं तुम्ही फाटले, मुंबईच्या भ्रष्टाचारातून तुमची फाटली, मंदिराच्या बाबतीमध्ये बोट चेपूची भूमिका घेऊन तुम्ही फाटलात, आणि आता मशिदीवरचे भोंगे उतरवताना तुमची हातभर फाटली, त्यामुळे शिवसेना आहे फाटके बनिया नाही असं म्हणायचं का? मग हो मग ते जे नेहमी त्या घरी जातात ना दिल्लीच्या आणि मुंबईच्या
ज्यांच्याकडनं ॲडवाईस घेऊन प्रेस कॉन्फरन्स घेतात त्या झांटा राजाकडे जाऊन विचारा. मला असं वाटतं या विषयावर मी बोलणं योग्य नाही. त्यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायचा राऊतांना जसा अधिकार आहे तसं राज ठाकरेंच्या पक्षाला, पण कोणी कोणाचा अपमान करावा असे वाक्यप्रयोग वापरू नये असं तेच पूर्ण महाराष्ट्राला सांगतायत. त्यामुळे तेवढं त्यांनी लक्षात घ्यावं की उद्या त्यांच्यावर ते पलटलं की मग मात्र आमच्याबद्दल काय बोलतात बघा, आम्हाला कसं त्रास देतात बघा, असं बाळरडूपणा करू नये. मग चाणक्याच्या काळापासून शिकणारे आदित्य ठाकरे आहेत का? सर्वज्ञानी असलेले संजय राऊत हे चाणक्यांच्याच असलेल्या विद्यापीठातले शिष्य असल्यासारखे वागतायत का? प्रश्नाला उपप्रश्न विचारणार. हा प्रश्न त्यांना विचारा, हा प्रश्न मनसेला विचारा. मात्र महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांसहित सगळ्या सरकारला नक्की सांगेन कायदा सुव्यवस्था कसा करावा, गुंडांचा बिमोड कसा करावा, कायद्याचं राज्य कसं असावं आणि अनधिकृत भोंगे कसे होतावे यासाठी योगी ट्यूशन क्लासेस मुख्यमंत्री महाराष्ट्रसहित सगळ्या मंत्र्यांनी लावावे. चीनचं सोडा, चिरा बाजारचं सांगा. राऊत साहेब चीन सोडा, मुळात राऊतांचा अग्रलेख म्हणजे आंब्याच्या झाडाला काकडी किती लागले विचारण्यासारखं आहे. कावकावमध्ये डराडराव करण्यासारखं आहे. कबड्डीच्या खेळामध्ये हॉकीचे गोल विचारण्यासारखं आहे. चर्चा जर मशीदवर चालली आहे चायनावर कुठे जाता? आणि मग चायनावर जायचं असेल तर पहिलं चिरा बाजारमध्ये बांगलादेशी आहेत की नाही याचं उत्तर द्या. शिवाजी पार्कवर कोण नईम शेख? हा त्या ठिकाणी आम्हाला ईदचा नमाज पडू द्या मागतोय मागणी, त्याच्यावर काय कार्यवाही केली त्याची हिंमत दाखवा. आज अक्षय तृतीयानिमित्त प्रकाश बेलवडे यांनी जर तिकडे हनुमान चालीसा करायची म्हटली त्याला 149 नोटीस दिलीच ना, मग ती हिंमत नूर शेखला का नाही दिली? संजय राऊत झेंड्याचे कलर बदलायला निघालेत का? याची पहिली उत्तर द्या, चीनवर नंतर चर्चा करा. केवळ मनसेच्या नाही, मला ह्याचा उल्लेख करायचा होता. राज्य सरकार ज्या पद्धतीने वागतंय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नच राज्य सरकारला निर्माण करायचा आहे असा आमचा आरोप आहे. काय राज्य सरकारमध्ये बसलेल्या पक्षांना अशांतता राज्यात करायची आहे का? हा आमचा सवाल आहे. कारण कुलाब्यातल्या दोन आमच्या पदाधिकाऱ्यांना आणि घाटकोपरच्या युवा दोन पदाधिकाऱ्यांना कशाअंतर्गत तुम्ही नोटीस दिलीत? काय गुन्हा आहे त्यांचा? या नोटीसच्या मागे संवैधानिक अधिकार काय? डायरेक्ट लोकांना कोर्टापर्यंत का नेलं? कायद्याचं काही राज्य आहे का? तुमच्या घरामध्ये बसून कायदा निर्माण होत नाही, गृहमंत्र्यांनी लक्षात ठेवावं. न्यायालयात तर आम्ही जाऊच, पण विरोधकांवर अशा पद्धतीने दमनचक्र करण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल तर त्याचे गंभीर परिणाम या सरकारला भोगावे लागतील. मी कायद्याच्या चौकटीत बोलतोय. काल अजित पवार असं म्हणाले की राज ठाकरे यांनी आधी आमच्याकडनं सुपारी घेतली होती, आता ते भाजपकडनं सुपारी. चला अजितदादांनी मान्य केलं की शरद पवार साहेब असतील किंवा राष्ट्रवादी असेल कोण असतील ते त्यांना माहिती. मोदींच्या विरोधात राज ठाकरे सुपारी घेऊन बोलत होते असा दावा अजितदादांनी मान्य केला. त्या सुपारीची किंमत काय होती सांगावी अजितदादांनी. ती कॅशमध्ये दिली होती का चेकमध्ये दिली होती का इन कॅन्ड दिली होती? हे व्यवहार करताना आता त्यांच्याबरोबर ईडीलाही आम्ही कंप्लेंट करायची काय व्यवहाराची? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. हे बोलण्याचा अधिकार त्याच सरकारला आहे, त्याच पक्षाला आहे, जे सरकार आणि जे पक्ष रिमोट कंट्रोलवर चालत नाही. महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार शरद पवारांच्या रिमोट कंट्रोलवर चालते, त्या सरकारला अल्टिमेटम वगैरे या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही. शिवसेनेच्या विरोधात जे जे बोलतात त्यांना आजपर्यंत आपण बघितलं नोटीसा पारी केली.
और नोटिसा केवल नहीं राजद्रोहाचे गुन्हे दाखल केले आणि या प्रकार अडीच वर्ष चालू आहे। कोणी माजी नेव्ही अधिकारी बोललाही नाही, व्हाट्सअप सर्क्युलेट केलं, घरात घुसून डोळेफोड़ वडाळ्यातला तिवारी फेसबुकवर सरकारला प्रश्न विचारतो, घरातून खेचून आण, त्याचं मुंडन कर। कंगना राणावत सरकारला प्रश्न विचारते, तिचं घर तोड़। अर्णब गोस्वामी संपादक असला आमच्या सगळ्या गोष्टीला समर्थन आहे असं नाही, पण त्याच्या घरात घुसून खेचून ओढून फरफटून त्याला अटक कर। राहुल कुलकर्णी एबीपी माझाचे आरोपींना लॉकडाऊन मध्ये फिरायला का देता, प्रश्न उपस्थित केला, काहीशे किलोमीटरवरना फरफटत आणून अटक कर। तिथपासून मा विरोधकातले सगळे अगदी केंद्रीय मंत्री असाल तुम्हाला अटक करू म्हणजे करूच। तानाशाही दमनशाही आणीबाणी या पद्धतीने कायदा सुव्यवस्था आणि अराजकता ही निर्माण केली जाते। वैचारिक स्वातंत्र्य संपलंय, विचारांना मांडण्याची भूमिका मान्य नाहीये आणि म्हणून साहित्य संमेलनाचा शब्द घ्यायचा झाला तर छद्म बुद्धीचे बालबुद्धी विध्वंसक हे या सरकारमध्ये महाराष्ट्राच्या बसले आहेत। सर, मुंबई महापालिकेचा जो 418 कायद्यानुसार जी नोटीस एखाद्याच्या घराला पाठवली जाते त्याचा दुरुपयोग होता तुम्हाला ती आता काय येते, ती बिल्डिंग काय काल बनलेली आहे, ज्या इमारतीला नोटीस दिली ती बिल्डिंग काल बनली आहे, परवा बनली आहे, गेल्या वर्षी बनली आहे, 2 वर्षापूर्वी बनले का? तिथून महानगरपालिकेचं वॉर्ड ऑफिस 200 पावलावर आहे, इतके वर्ष लक्ष का नाही दिलं? याचा अर्थ स्पष्ट आहे, चुन चुन के बदला लेंगे हे सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे। आणि जर अशा पद्धतीची भूमिका असेल तर लोकशाहीतून सडेतोड उत्तर देणे ही आक्रमक भूमिका आम्ही घेऊ। सर, दंगलीकडून सरकार पाडायचा असा दावा आहे असा आरोप काँग्रेसकडून केला जातोय, भाजप ओ काँग्रेसला कोणी विचारत नाही, त्यांच्याकडे काय माहिती आहे ना, पुरावा आहे। मी सुद्धा बोललो, आमचे माननीय विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी सभागृहात बोलले, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट फॅसिलिटी, सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी केंद्र हे मोठ्या प्रमाणातलं भ्रष्टाचाराचं कुरण सत्ताधाऱ्यांसाठी झालेलं आहे। आता माझ्या माहितीप्रमाणे 29-30 हजार कोटीपर्यंत प्रस्ताव गेले, 1.5 वर्षामध्ये 40% वाढ झाली आहे। बरं, टेक्नॉलॉजीमध्ये वाढ झाली आहे का? नाही, प्रक्रिया करण्याचे टप्पे असतात, 1, 2, 3 टर्शरी लेवल, असं प्रक्रिया करण्याच्या टप्प्यात स्वच्छ पाण्याचीच प्रक्रिया करा असा बदल केला आहे का? नाही, जागेमध्ये काही बदल केला आहे का? लोकेशन्समध्ये नाही, अधिकाऱ्यांमध्ये बदल झाला आहे का? नाही, कंत्राटदार अगोदरचे आणि आत्ता बिडिंग करणारे यात काही बदल झाला आहे का? नाही। मग सर्व वस्तुनिष्ठ परिस्थितीमध्ये बदल न होता थेट 40% वाढ करण्यामागचं कारण काय? याच्यावर CVC आणि CBI इन्क्वायरी लावली पाहिजे ही आमची मागणी आहे। ज्या पद्धतीने हा मोठा भ्रष्टाचार आहे त्यामध्ये एका बाजूला सांडपाणी मुंबईतलं समुद्रामध्ये पिण्याच्या स्तरावरचं स्वच्छ करेपर्यंतची प्रक्रिया न करताच सोडायचं, त्याच्यावर 30 हजार कोटी खर्च करायचे, आणि मग दुसऱ्या बाजूला युवराजांचं ड्रीम प्रोजेक्ट त्याच समुद्रातलं सांडपाणी पिण्याच्या पाण्यापर्यंत स्वच्छ न करता सोडलेलं पाणी
पिण्याच्या पाण्यापर्यंत स्वच्छ करण्यासाठी परत मागे घ्यायचं, ज्याला डिसॅलिनेशन म्हणतात, 1000 कोटीचा प्रोजेक्ट वगैरे, म्हणजे एका बाजूला अस्वच्छ पाणी समुद्रात सोडायचं, त्याला कंत्राटदाराला 30,000 कोटी द्यायचे, आणि दुसऱ्या बाजूला समुद्रातून तेच अस्वच्छ पाणी घ्यायचं, पिण्याच्या पाण्यापर्यंत स्वच्छ करण्यासाठी 20,000 कोटी द्यायचे। हे 50,000 कोटीचं डायरेक्ट भ्रष्टाचाराचं कुरण शिवसेनेने रचलंय। त्यांच्या स्थायी समितीच्या काळात हे केलं असतं तर ते अंगावर आलं असतं, म्हणून आता घास असा खायचा नसून असा खायचं ठरवलंय, म्हणून प्रशासकीय यंत्रणेच्या वेळेला हे टेंडर समोर आणून पास करण्याचा डाव चालू आहे। मुंबईकरांच्या एक एक रुपयाचा हिशोब यांना द्यावा लागेल, आम्ही अंतिमपर्यंत ही लढाई लढू। आज तर चौकशीची मागणी करतोय, टप्प्याटप्प्याने आम्ही जिथे जायचे तिथपर्यंत जाऊ। माझा मुळात प्रश्न असा आहे, मुंबई शहरामध्ये 30% पाण्याची गळती आहे, ती तुम्ही थांबवली आहेत का? नाही। मुंबईमध्ये जलस्त्रोत्र नैसर्गिक विहिरींपासून अन्य याचा वापर होतोय का? नाही। एका विहिरीमध्ये जल प्राधिकरणाने दाव्याने हे सिद्ध केलं, मुंबईतील एका विहिरीमध्ये 80 कोटी रुपयाच्या पाण्याची चोरी होते, मग ते पाणी चोरी करायला द्यायचं पण ते वाचवायचं नाही। जलस्त्रोत्र नैसर्गिक आहेत, त्याचा वापर करायचा नाही, 30% पाण्याच्या गळतीला रोखायचं नाही, पण कंत्राटदाराने काहीतरी दिलंय म्हणून 20,000 कोटीचं नवीन कंत्राट काढायचं याची मुळात आवश्यकता आहे का? याचं उत्तर द्यावे नंबर 1। 2, युनो आणि जगभरातल्या संस्थांनी अशा पद्धतीने डिसॅलिनेशन समुद्राचं पाणी गोडं करण्याच्या प्रक्रियेच्या कामाला मान्यता संपूर्णपणे दिली आहे का? याचं उत्तर द्यावं। आणि तिसरं, समुद्राच्या पाण्यामध्ये यामुळे जी तापमानात वाढ होणार आहे त्यामुळे नैसर्गिक जैवविविधतेला होणारा त्रास याचं कारण कोण? पर्यावरण मंत्री यांनी उत्तर द्यावं आणि मग कन्सल्टंटला नेमावं। कारण तुम्ही वायफळ बोलायला लागलात म्हणून शिस्त आणि प्रसिद्धी याची चौकट आम्ही पाळली, म्हणून बाळासाहेबांना वंदनीय मानलं म्हणून तुम्ही काही बोलाल त्याला आम्ही मान्यता देऊ असं नाही। आणि केवळ याच विषयात नाही, या पुढच्या सगळ्याच विषयात होईल हे शिवसेनेने लक्षात ठेवा। तर महाविकास आघाडी सरकार विरोधात जे बोलतात त्यांच्यावरती कारवाई केली जाते असं म्हणत तानाशाहीचं सरकार सध्या असल्याची टीका आशिष शेलार यांनी केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।